20 फेब्रुवारी जागतिक वर्ल्ड सोशल जस्टिस डे पुण्यात साजरा. वर्ल्ड सोशल जस्टिस डे 20 फेब्रुवारी रोजी जगभर साजरा केला जातो. या दिनाचे औचित्य साधून पुण्यात सल्लागार सामाजिक न्याय आणि सुरक्षा संघटनेच्या वतीने विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. संघटनेचे अध्यक्ष ॲडव्होकेट ज्ञानेश खरात यांच्या मार्गदर्शनाखाली हे उपक्रम घेण्यात आले. कार्यक्रम प्रसंगी सामाजिक न्याय आणि सुरक्षा संघटना माहिती पुस्तकाचे प्रकाशन देखील ज्येष्ठ मान्यवर युवक व महिला भगिनींच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमात महाराष्ट्रातील विविध पदाधिकाऱ्यांच्या निवडी देखील मान्यवरांच्या हस्ते निवडपत्र व ओळखपत्र देऊन करण्यात आल्या. या कार्यक्रम प्रसंगी राष्ट्रीय कार्यकारिणी ॲडव्होकेट ज्ञानेश खरात, राष्ट्रीय अध्यक्ष व कायदेशीर सल्लागार CR एनापुरे, ऑफिस सेक्रेटरी ॲडव्होकेट हेमंत फाटे, राष्ट्रीय खजिनदार ॲडव्होकेट मीनाक्षी पालकर, ॲडव्होकेट संकिता खरात, राष्ट्रीय कार्यकारी संचालक अहमदनगर श्रीकांत दळवी, तसेच पुणे जिल्ह्यातून ॲडव्होकेट संदीप सावंत, ॲडव्होकेट नंदा हुंबरे, ॲडव्होकेट चंदाराणी मांढरे, ॲडव्होकेट प्रिया ननवरे, प्रशांत वनकोरे, शुभम खरात, पांडुरंग पवार, सुदर्शन खरात, लोकेश चुत्तर, राजू सूर्यवंशी, अभय गायकवाड, विजय भिसे, संकेत संचेती कोल्हापूर विभागातून, राम कनसे, मनोज रावराणे, तुकाराम पाटील, शिवाजी संजीव सलगर भोर विभागातून, नंदू परदेशी, ॲडव्होकेट रवी कोंडे, बाळू शिंदे, अनिल कोळी बारामती विभागातून, सिद्धेश गवळी, प्रकाश गायकवाड, दीपक वाबळे आदी मान्यवरांसह राज्यभरातून आलेले पदाधिकारी उपस्थित होते. मी ॲडव्होकेट ज्ञानेश खरात, गेली 30 वर्ष वकिली व्यवसायामध्ये आहे. त्याचप्रमाणे मी 20 वर्ष सामाजिक कार्यामध्ये सुद्धा कार्य करतो. मानवाधिकार असो, बँकांचे असो, ह्या सर्व क्षेत्रामध्ये मी कार्य करून आज सामाजिक सुरक्षा, सामाजिक न्याय व सुरक्षा संघटना ह्याच्या पुस्तकाच्या उद्घाटनानिमित्त आम्ही इथं सगळे जमलेलो आहोत. सामाजिक न्याय व सुरक्षा संघटना ही समाजातील वंचित आणि पीडित व्यक्तींच्या पाठीशी उभी राहते. समाजामध्ये आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक, राजकीय व सांस्कृतिक ह्या ठिकाणी असलेले भेदभाव आपल्याला पूर्णपणे जरी नष्ट करता आले नाही, तरी आपल्याला त्या नष्ट करण्यासाठी प्रयत्न जर केला पाहिजे. आज आपल्या ह्या कार्यक्रमामध्ये महाराष्ट्रातनं अनेक ठिकाणावरनं मान्यवर आलेले आहेत. कोल्हापूर, सोलापूर, नाशिक, त्याप्रमाणे मुंबईवरनं ह्या ठिकाणी आले आहेत. सिंधुदुर्गवरनं लोक आलेले आहेत आणि ह्या सगळ्या ठिकाणच्या आलेल्या लोकांना आपण त्या त्या भागामध्ये प्रतिनिधित्व म्हणून कमिटी करणार आहोत. समाजामध्ये राहून आपण समाजात काहीतरी देणं लागतो. कायदेशीर मार्गातून आपण ह्या समाजातील लोकांसाठी कार्य केलं पाहिजे. सामाजिक न्याय सुरक्षा संघटना ही अशी संघटना आहे की ही कोणाची एकासाठी नाही, ही समाजासाठी कार्य करते. आज जगामध्ये जागतिक सामाजिक न्याय दिवस हा आज साजरा केला जातो. त्याचं औचित्य साधून आम्ही संघटनेची माहिती पुस्तिकेचं आज उद्घाटन ठेवलेलं आहे. समाजामध्ये लोकांना काय सामाजिक न्याय कशा पद्धतीने मिळाला जातो, त्यामध्ये कुठल्या पद्धतीचे कार्य केलं जातं, ह्या पद्धतीची सगळी माहिती दिलेली आहे. संघटनेची रचनेची माहिती दिलेली आहे. आज आपण पाहतो की कोरोनाच्या काळामध्ये आज संपूर्ण जग थांबलं होतं आणि डिजिटल माध्यमांना खूप प्रचंड प्रमाणामध्ये महत्त्व प्राप्त झालं. मागच्या 2 वर्षामध्ये जागतिक सामाजिक न्याय हे डिजिटल माध्यमातूनच साजरी केली गेली. ह्या वर्षी थोडे आपली कोरोनाचा काळ हा शिथिल झाल्यामुळे आज आपण थोडं ऑफलाईनमध्ये आपण हा कार्यक्रम घेतलेला आहे आणि आज आपण ह्या ठिकाणी ह्या पुस्तिकेचं उद्घाटन करून समाजामध्ये लोकांना सामाजिक न्याय कशा पद्धतीने मिळवता येईल, कोणाकडे जाऊन काम करता येईल ह्याबद्दलची सगळी माहिती दिलेली आहे. ह्या संघटनेचा तळागाळाच्या लोकांना योग्य पद्धतीने मार्गदर्शन व्हावेत, न्याय मिळावा म्हणून आम्ही सर्वजण कार्य करणार आहोत. केंद्राने, राज्याने किंवा आपल्या देश संविधानाने अनेक प्रकारचे आयोग निर्माण केलेले आहेत, परंतु काय होतं, आयोगाकडे एखादी तक्रार दाखल केल्या म्हणजे त्वरित त्याच्यावर ॲक्शन घेतली जात नाही आणि पीडिताला त्वरित त्याच्यामध्ये रेमेडीज मिळत नाही. मग ह्या माध्यमातून आम्ही त्यांची मध्यस्थी करून शासनापर्यंत आम्ही त्यांचं पीडित व्यक्तीची तक्रार नेतो आणि त्यांना लवकरात लवकर न्याय मिळवण्यासाठी प्रयत्न करतो. अशाच पद्धतीने आम्ही प्रत्येक तालुक्यामध्ये, जिल्ह्यामध्ये आणि राज्यामध्ये सुद्धा ह्या कमिटीचे आम्ही पदाधिकारी नेमणार आहोत
आणि ह्या सगळ्यामध्ये अतिशय महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशी आहे की आपण कायदेशीर सल्ला यांच्या व्यतिरिक्त कुठल्याही पद्धतीचं कार्य करणारे ज्या ठिकाणी कायदेशीर सल्लागार नेमले जाईल अशाच कमिटींना आम्ही प्रोत्साहन देणार आहे, कारण की हे कार्य पूर्णपणे कायदेशीर मार्गाने असल्याने इतर कुठल्या पद्धतीचा आम्ही अवलंब करणार नाही। रस्त्यावर उतरून आंदोलन करणे किंवा एखाद्या ऑफिसमध्ये जाऊन एखादी तक्रार, आम्ही फक्त कायदेशीर नोटीस पाठवणे, कोर्टामध्ये जाऊन न्याय मागणे अशा पद्धतीच आम्ही कार्य करणार आहोत। तर आजच्या ह्या जागतिक सामाजिक न्याय दिवसाच्या निमित्ताने आपण सर्वांना मी शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द मी इथे थांबवतो। हां, सर्वात महत्त्वाचा प्रश्न की प्रत्येक वेळी काय होतं, कुठल्याही सामाजिक कार्य करताना आपण मान्यवर म्हणून प्रतिष्ठित किंवा मोठ्या खासदार मंत्री यांना ओळखतो, परंतु सामाजिक न्याय ह्या शब्दामध्ये असं आहे की आलेला इथं प्रत्येक माणूस हा मान्यवर आहे। मी प्रत्येकाच्या हस्ते मी हा उद्घाटन सोहळा करणार आहे, म्हणजे इथं कोणीही मोठा आणि कोणीही लहान असा कुठलाही भेदभाव नाही। मी जरी राष्ट्रीय अध्यक्ष असलो तरी तालुक्यातला अध्यक्ष आणि मी एका ठिकाणी उभा राहून मी ह्या पद्धतीचं उद्घाटन करणार। आलेल्या प्रत्येकाच्या हातामध्ये पुस्तक देऊन त्याचं उद्घाटन केलं म्हणजे सामाजिक न्याय मी माझ्यापासूनच सुरुवात करणार आहे, तरच मी लोकांना ह्या सामाजिक न्यायाबद्दल मी सांगू शकेल।